आलो आहोत आणि इथे पारायण ही सुरू आहे. चला तर जो भाट्यात चालू असताना शब्द म्हणताना देवीच्या देहापासून बघा करतो मी. किती 2007 हे झालं ना 13 वेळा मी पारायण केलंय. मला सगळं मिळालंय ते प्रभू राम म्हणजे मोर मुकुट घालून धनुष बांधून हिंदू पूजा येणार मी. ते तत्व आहे जे तुम्हाला ह्यात मिळत असते. अँटेना कोण होणार माहिती आहे महिला अँटेना जोडायचं काम चालू तुम्हाला कसं कळायचं सांगता येणार नाही. हे अँटेना जोडायचं काम भारतात चालवताना लक्ष ठेवायचं जिथं तुमच्या आईची नाळ जिथे दूध तिथं लक्ष ठेवायचं आणि तो भारतात चाललाय का बघायचं. तिकडं तिकडं अजिबात आम्ही किती दंगा करू तुम्हाला त्या दंग्यावर लक्ष येतं का म्हणून तुम्ही तुमचं तुम्ही रामाशी मंदिरामध्ये प्रवेश करूया. मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये श्री हनुमान त्याचबरोबर शनिदेव हा शनिदेव शिव अशिव आहे खाली माझ्याबाजू पिंड आहे हा नंदी आहे. शनी मंदिर आहे काळामूर्ती मंदिर मध्ये शिव मंदिर नंदी आहे शनी महाराज आहेत आणि शिव मंदिर आहे. गाई आहेत आणि आता पारायण संपलेलं आहे. सगळेजण मंदिरामध्ये दर्शनासाठी चाललो आहोत. डाव्या साईडला इथं महादेवाची पिंड आहे
इथे नंदी आहे, तसेच हे गोमातेचं मंदिर आहे, पाह इथं गोमाता आहे। झाल्यानंतर इथे व्यवस्थित योग्य पद्धती नाही तर आपला पाठ जो आहे आपण पुस्तक वाचण्यासाठी घेतलेला चौरंग तो व्यवस्थित इथं त्याची मांडणी केलेली आहे। आता थोड़े अध्याय झाले, अजून थोड़े अध्याय बाकी आहेत आपले, तर आता कसं वाटलं पारायण केल्यानंतर? इथं काळा मारुती गावात काळा मारुती पारायण आहे रामचरित मानस म्हणून, एकदम छान सुंदर असं म्हणजे आपल्या सगळ्या व्यापातून आपण वेळ काढून सगळ्या ज्या महिला भगिनी येतात त्यांना एकदम म्हणजे पवित्र असं वाटतं आपल्याला हे पारायण बघून, त्यामुळे खूप छान रामचंद्र लाइफ इन वनटेक। तर जरा मंदिरा विषय कि आता जे पारायण सुरू आहे त्याबद्दल आम्हाला थोडक्यात सांगाल का? रामचरितमानस जे आहे वाल्मीकी रामायणावरून तुलसीदास गोस्वामींनी 1631 साली काव्यामध्ये रामायण केलं संगीतामध्ये, आणि मग तेच संगीतामध्ये पारायण मराठीमध्ये 1956 साली डॉक्टर प्रज्ञानंद सरस्वती, त्यांना स्वामी प्रज्ञानंद सरस्वती म्हणतात, त्यांनी हे मराठी ग्रंथ 1956 ला केलं आणि त्या ग्रंथाचं प्रकाशन आम्ही इथं काळा मारुती मंदिरात 2007 साली केलं, आणि 2007 पासून हे संगीतामधलं रामायणचं पारायण गेले 13 वर्ष सुरू आहे, मध्यंतरी 2 वर्ष कोरोनामध्ये बंद होतं, आणि हे रामायण आम्ही शब्दामध्ये सांगू शकणार नाही, पण ज्यांनी इथं एक तासभर पारायण केलं त्यांना त्याची अनुभूती माहिती असते, कारण हे आपणहून इतके लोक येतात इथं बोलवायला लागत। अगदी बरोबर, रामायण म्हणजे एक सगुण ध्यान आहे, मेडिटेशन आहे, मेडिटेशन एक प्रकारचं, आणि म्हणजे आपलं अंतर्मन पूर्णपणे निर्मळ होतं, पूर्ण निर्मळ भक्तिभावानं कुणाबद्दल बी द्वेष ईर्ष्या सगळं निर्मूल होऊन जातं, आणि एक प्रकारचं नवीन जीवन आयुष्याची वाटचाल आपली झाली, पूर्ण जीवन नवीन, जो नवीन जन्म म्हणायचा आहे, ज्यांनी कोणी रामायण केलं त्याला जगण्यात जगण्याची कला कळाली, बरोबर, जगण्याची दृष्टी मिळाली, बरोबर आहे, असं आहे, बरोबर, छान मस्त वाचल्यामुळं ऐकल्यामुळं एकदम आपल्याला पवित्र आणि इतकं छान वाटतंय, सगळ्या दुःखाचा सुख म्हणजे विसर पडतो थोडक्यात। अगदी बरोबर। काळा मारुती मंडळाची उपाध्यक्ष आहे। अच्छा, मी पुढं नाव काय तुमचं? अलका। अच्छा, टेकी मामा बोलकर मामा आमचं ग्रुप आहे, सगळं पुढवून आम्ही करतोय आमच्या ज्या अध्यक्ष आहे, आणि हे 25 वर्धापन दिन आहे, गुलाल मंदिर मंदिर सजवलंय आमच्या इकडं, भाटनामचे चैतन्य महाराज पण येऊन गेले सोमवारी, कीर्तन संध्याकाळी 7 ते 9 वाजले, आज कीर्तन मोहिनी रूप म्हणजे अमृत वाटलं ना, आज कीर्तन मोहिनी रूप सगळं शंकराचा अवतार मोहिनी सगळे अवतार विष्णू अवतार सगळ्याच रूप आहे, आणि कीर्तन इतकं छान आहे, चौले महाराजांचं कीर्तन आहे, बोंगळळीचे महाराजांचे 4 दिवस कीर्तन होते, आणि आता हे 4 दिवस चौले महाराजांचं आहे, इतकं छान आहे, इतकी गर्दी होती कुणाला बोलवायलाच लागत नाही, एवढी येऊन बसतात असं, आता 1 पारण चालू ते 6 वाजेपर्यंत पारण असते, आज गुरुवार असल्यामुळे लवकर सोडलं, कुणालाही बोलवायला लागत नाही, सगळीकडे म्हणजे एवढे लोक येतात, आणि मनापासून आनंद। मी पण पेपरला परवा बघितलं आणि त्या ह्यानंच आले, ओढीनेच आले, म्हणजे एक प्रकारची ओढ येते आपणाला सुद्धा, आनंद घेतात, इतकं छान वाटतंय असं, ताल मस्त वाटते, छान, आणि आजूबाजूचं वातावरण सुद्धा भक्तिमय असतं, त्याने खूप सुंदर, आणि 1100 किलो झाल्यापासून माझं तरी गेलंय बघा, होय, आणि आपल्याला काय पाहिजे, 1100 किलो फुल्यानं आम्ही मंदिर सजवलं, 1100, हो हो, त्यातल्या सगळ्या महिला आहेत ना त्यांचा सगळ्यांचा सहभाग आहे, फुलं व्हायचा, अच्छा, सगळीजणी मनापासून सकाळपासून संध्याकाळपर्यंत फुलं व्हायचे, हा कार्यक्रम इतका छान होतोय, आणि 6 डिसेंबरला आमचा महाप्रसाद आहे, रविवारी आमचं संपतंय सगळं, त्याला आम्ही डायरेक्ट थेट आम्ही हे म्हणत होतो पारायण, आता आमचं रेकॉर्डिंग आहे, त्याला डायरेक्ट म्हणत होतो, मग ही या मुलगीला विचारायचे डॉक्टरने विचारलं काही अडचणी, म्हटलं अवश्य म्हणा पारायण, हिने रोज 4 तास पारायण म्हटलेली आहे, 9 महिन्याची बाळ पोटात घेऊ, हो, किती छान मस्त तिच्यासाठी, खूप छान टाळ्या वाजवूया आपण, कारण म्हणजे इतरांना सुद्धा प्रोत्साहन मिळेल, आणि जे मेन आईचं काम आहे संस्कार मुलांच्यात रुजवणे ते खूप छान पद्धतीनं केलेलं आहे, बाळ पोटात असल्यामुळं आता ते 35 पैकी 35 मार्क पाडले त्या बाळाला, हो, किती छान अभिनंदन, पोरग भविष्यात आयएस ऑफिसर, हो हो, होणार, गुरुकुल मध्ये पूर्वी मेडिटेशन शिकवत होते, बरोबर, आणि हे पोटात असताना त्यांनी मेडिटेशन शिकला, किती सुंदर, हे भक्ती मार्गातला मेडिटेशन, 4 दिवसानं हा लगेच झालाय रामायण संपल्या संपल्या, 14 दिवशी झालं, प्रसाद होता त्या दिवशी, अच्छा, किती छान मस्त, म्हणजे प्रसादानंतर आणि प्रसाद मिळाला, चॅनलचं नाव
लाइफ इन वन टेक विथ शीतल है आपल्या चैनल च नाव है। हो थैंक यू। थैंक यू। रामचंद्र की जय। बजरंग बली की जय। रामायण मध्ये सुंदरकांड चालू झालं की दुसऱ्या दिवशी माकडं यायलाच पाहिजेत इथं। अरे वा। हो गेली 12 वर्ष 13 वर्ष झालं बघतोय। उद्या परवाशी माकडं येतात। सुंदरकांड चालू झालं की माकडं यायला चालू होतात। अरे बापरे। ही वैशिष्ट्य या रामायणाने खरोखर इथं बजरंग बली आहेत आहेत हे सगळ्या लोकांना इथल्या जवळपासच्या सगळ्यांना माहिती आहे। बजरंग बली इथं आहेत। बरोबर। हे करंट मारुती असं नाव पडलेलं आहे। अच्छा। तर ते कसं नाव पडलं असेल तुझ्या पाठीमाग काय इतिहास आहे? एक हे दोन नर आणि मादी माकड इथं वर उभा बसले होते। अच्छा। त्यातला एक माकड जे ताराला चिकटला नरवादर पहिला पडला खाली पडला ताराला चिकटून। अच्छा। ताराला चिकटून पडला खाली। अच्छा। मग ते पडलेला बघून ती खाली आली मादी। तिनं बघितलं हे एक्सपायर झाले कळल्यानंतर परत ती वर चढली। ती ही तारला चिकटली आणि आत्महत्या करून ती दोघंही। अरे बापरे। नवरा बायको दोघंही इथं हे झाल्यानंतर आम्ही त्यांची संपूर्ण मिरवणूक काढून वगैरे इथं त्यांची मूर्ती प्रतिष्ठापना केली आणि इथं तिला दहन दिलेलं आहे। अच्छा। अशी ती हिस्ट्री आहे। अच्छा। म्हणून त्याला करंट मारुती असं म्हणतात। अच्छा। ते करंट लागलं। छान। म्हणजे एक सांगितलं आम्हाला म्हणजे इतरांना माहिती नसेल ते सांगितलं। छान। बरोबर। शिस्त सगळ्यात महत्वाची ती खूप सुंदर आहे। म्हणजे आता बघितलं मी सर्वांना तुम्ही पोथी ते दिला वाचायला त्यानंतर ते सगळं ठेवण्याचं तीन पटपट म्हणजे त्यामध्ये वेळच काही गेला नाही आपला। आणि मावशींना जास्त महत्व या मंदिराचा नुसताच चौतारा असल्यापासून हे मंदिर वगैरे नव्हतं नुसताच चौतारा असल्यापासून त्या मावशी त्यांनी देशिंगे मावशी म्हणून आहे। अच्छा। त्यांनी त्या मंदिराची सेवा करत आले आणि आज पर्यंत ती सेवा करतात। आणि हा महोत्सव आमचा एक दिवस नसतोय। हा अकरा दिवस महोत्सव श्रावणात असतोय अधिक महिन्यात असतोय प्रत्येक मार्गशीर्ष मध्ये इथं सत्संग नेहमी चालत असतोय नवरात्रामध्ये असतंय वर्षभर सत्संग चालणार हे मंदिर आहे। आणि हे मंदिर आजकालचं नाही 2-2.5 वर्षापूर्वी सरकारने स्थापित केलेलं मंदिर आहे। हे खास वैशिष्ट्य आपल्या इचलकरंजीचं हे ग्रामदैवत आहे। ग्रामदैवत आहे। आणि ह्या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे मूर्तीचं धड आहे पूर्वेला मुख आहे दक्षिणेला उजव्या हातात संजीवनी आहे डाव्या हातात गदा आहे। म्हणजे उजव्या हातातली संजीवनी देणारा हा मारुती आहे असं इचलकरंजीकरांचं मत आहे। कीर्तन असतं। अच्छा। आणि तेव्हा पण खिचडीचा प्रसाद असतो। अच्छा। ती पण सोय तुम्ही करता। आणि भजनी मंडळाच्या बायका सोमवारी गुरुवारी येतात। अच्छा। छान। आणि अनेक सांगतो इथं समोर गायीचं मंदिर दिसतं तुम्हाला समोर एक गायीचं मंदिर आहे। हो हो। ती गाय म्हणजे ब्राह्मण होती। अच्छा। ती ब्राह्मण कशी म्हणाल तर तिला काहीतरी अंतरल्याशिवाय ती बसत नव्हती कळलं का। आणि ती गाय कीर्तन ऐकायची परवर्चन ऐकायची ती गाय म्हणजे साक्षात देवी होती त्यामुळे आम्ही तिचं नाव श्रीदेवी ठेवलं होतं। अच्छा। आणि तिची ओटी भरणीचा कार्यक्रम तयार झाल्यानंतर 2000 ब्लाउज पीस आलते तिच्या एवढ्या बायकांनी तिची ओटी भरली होती त्या गायीची। आणि त्या गायीला 1-8 दिवसापूर्वीच अन्न कोणीतरी चपाती वगैरे दिली खायला आणि त्यात तिला ब्लडिंग सुरू झालं आणि त्यात तिचा मृत्यू झाला। त्यामुळं आम्ही शिळ पाकळ अन्न कुठल्याही गायीला आमच्या देत नाही हे अगदी महत्वाचं सांगितलं। घरी जे उरलेलं शिळ बिळ काय करतात ते म्हणजे मुक जनावर ते काय बोलणार बिचार पण आपल्याला कळतं ते आपण म्हणजे समजायला पाहिजे। भक्तिभावन आणतात पण ते शिळ आणतात त्यांना त्याचं ज्ञान नसतं पण त्याच्यातून ही चूक घडू शकते। बरोबर। त्याच्यामध्ये विषादपणा येतोय अगदी महत्वाचं तयार होतं ते 8-10 दिवसापूर्वीच ते दिल्यामुळे ती गाय त्याच्यामुळे आम्ही इथं कडक केलंय तिथं आम्ही कडक केलं की वैरणने आमचा जे काय खोडा आहे त्याच्याशिवाय आम्ही काय घालू देत नाही। तिथं गोमाता आमची जवळजवळ 30 वर्ष झालं गोमातेची आमची शाळा आहे छोटीशी 4-5 गायी असतात आमच्या नेहमी। अच्छा। गायीचे डोस घेऊन करतो आम्ही प्रत्येक गायीचे। छान छान। म्हणजे संस्कार मूल्य जी आपली आहेत ती तुम्ही पूर्णपणे जोपासली जातात तिथं। आमचे जे सनातनी संस्कार मूल्य आहेत त्यांनी सगळे जपतो। आणि इचलकरंजीमध्ये तुम्हाला एकच ठिकाणी रामायण दिसेल ते मंदिर हे काळामोर कुठेही रामायणचं पारायण होत नाही। बरोबर आहे। इचलकरंज आपल्या म्हणजे वैशिष्ट्यच म्हणावं लागले आपल्या वस्त्रनगरीचं खूप छान। आणि सगळे भाविक सुद्धा श्रद्धेने इथे येत आहेत। आता हे फुल मंदिर बघितलं हो
2000 माता भगिनी ओनेल फुल आणि प्रत्येक फूल होता श्रीराम जय राम जय जय राम किती छान खजिनदार आमचे अच्छा किशोर मेटे काळा मारुती मंडळचे अच्छा हे करंट मारुतीचे अध्यक्ष आहेत अच्छा मिश्रलाल बजाज अच्छा रामस्वरूप डाळा ओमजी कोटारी नमस्ते रंगनाथ रायबागे मी श्रीकांत टेके ही महिला उपाध्यक्ष अच्छा महिला अध्यक्ष हे मेटे महिला अध्यक्ष हे आमच्या आमचं जवळजवळ 385 लोकांचं मंडळ आहे किती छान मस्त सगळं म्हणजे शिस्तबद्ध चालत असतं हो हो जेवढे सगळे मिळून तुम्ही करता मस्त धन्यवाद धन्यवाद नमस्कार पारायणला बसल्यामुळे मला अतिशय प्रसन्न झाले भक्तिमय वातावरणात अतिशय होऊन आम्ही पारायण संगीत पारायण ऐकले खूप छान असे वाटले आम्हाला तर यानंतर संध्याकाळी भक्तिमय वातावरणात भजन कीर्तनाचा सोहळा खूप सुंदररित्या पार पडला. Oh,